आजकाल लोकांच्या मनात कोरोना संबंधी अनेक प्रश्न पडले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही माहिती द्या. अच्छा ठीक आहे. कोरोना झाल्याची प्राथमिक लक्षणं कोणती? कोरोना झाल्याची प्राथमिक लक्षणं म्हणजे रुग्णाला व्हायरसची लागण झाल्यानंतर 5 दिवसामध्ये त्याला लक्षणं दिसायला सुरुवात होतात. तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अंगदुखी, त्याच्यानंतर घशामध्ये दुखणं आणि ताप येणं, हे 3 सगळ्यात पहिल्या दिवशी जाणवणारे लक्षण आहेत. त्यानंतर वीकनेस म्हणजे प्रचंड थकवा जाणवतो, थकवा स्पेशली त्याच्या पायांमध्ये असतो, आणि त्याच्यानंतर खोकला आणि दम लागणे हे मेन लक्षण आहेत. त्यानंतर काही रुग्णांमध्ये तोंडाची चव जाणं, नाकाचा गंध जाणं, त्यानंतर जुलाब होणं, उलटी होणं हेही कोरोनाचे लक्षण आहेत. हे लक्षणं आपल्याला जाणवले की आपण समजून घ्यायचं की आपल्याला कोरोनाची लागण झालेली आहे. होमिओपॅथीमध्ये कोरोनाची ट्रीटमेंट कशी केली जाते? होमिओपॅथीमध्ये कोरोनाची ट्रीटमेंट ही त्या रुग्णाचे लक्षणांचा अभ्यास करून त्या लक्षणानुसार जे काही सुटेबल मेडिसिन आपण नियमानुसार सिलेक्ट करतो ते मेडिसिन देऊन ट्रीटमेंट केली जाते. यामध्ये दोनही प्रकारच्या रुग्णांवर आपण उपचार करतो. दोन प्रकार म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत अशा रुग्णांनाही फोनवरती बोलून त्यांना मेडिसिन दिलं जातं, आणि दुसरे जे घरी होम आयसोलेशनमध्ये आहेत अशा रुग्णांनाही त्यांचे फोनवरती चौकशी करून मेडिसिन दिलं जातं, आणि रोजची रोज त्यांचा फोनवरती फॉलोअप घेऊन रोज मेडिसिनचे डोस कसे घ्यायचे ते फोनवरती मॅनेज केलं जातं. कोरोनाच्या ट्रीटमेंट संबंधित तुमचा एकंदरीत अनुभव काय आहे? माझा अनुभव तसं सांगायचं तर गेल्या 1 वर्षापासून 1000च्या वरती रुग्णांना उपचार दिलेले आहे. त्यामध्ये ज्यावेळेस आपण औषधी देतो, औषधी दिल्यानंतर त्यांना पहिल्याच दिवशी फ्रेश वाटायला लागतं. ज्यांना वीकनेस असतो अशा पेशंटचा 2 दिवसामध्ये वीकनेस कमी होतो. काही पेशंटचं सॅच्युरेशन कमी झालेलं असतं, तर मेडिसिन दिल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये त्यांचं सॅच्युरेशन इम्प्रूव्ह होतं. आणि ट्रीटमेंट ही सुरू केल्यामुळं एक फायदा असा होतो की जर पहिल्या दिवशी ट्रीटमेंट सुरू केली पहिलं लक्षण दिसल्यानंतर, तर त्या पेशंटमध्ये निमोनियाचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप कमी प्रमाणात म्हणजे नगण्य प्रमाणातच दिसतो. पण जे रुग्ण उशिरा ट्रीटमेंट घेतात किंवा 7-8 दिवस अंगावर दुखणं काढतात अशा रुग्णांमध्ये निमोनियाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला असतो. त्यानंतर काही रुग्ण काय करतात, मनानेच औषधी घेतात. म्हणजे पहिल्या दिवशी ताप आला, अंग दुखायला लागलं की मनाने जाऊन तापेच्या अंगदुखीच्या गोळ्या घ्यायच्या. 2 दिवसात त्यांचा ताप कमी होतो. ताप कमी झाल्यानंतर मग 3-4 दिवसांनी त्यांना श्वसनसंस्थेचे आजार सिमटम्स दिसायला सुरू होते, जसं की खोकला येणं, दम लागणं. पण अशा वेळेस खूप उशीर झालेला असतो आणि मग त्यांच्यामध्ये निमोनियाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. तर रुग्णांनी असं करू नये, पहिलं लक्षण दिसलं अंगदुखी, ताप आला, सर्दी, खोकला हे झालं की लगेच पहिल्याच दिवशी ट्रीटमेंट सुरू केली तर पुढचे निमोनियाचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते नक्कीच टाळू शकतात. अनुभवामध्ये आणखी एक ॲडिशन जर सांगायचं म्हणलं तर जे ॲडमिट झालेले पेशंट आहे की ज्यांचं सॅच्युरेशन खूप कमी झालेलं असतं अशा रुग्णांनी ज्यावेळेस रेग्युलर होमिओपॅथिक औषधी घेतले तर अशा रुग्णांमध्ये त्यांचं सॅच्युरेशन 3 ते 4 दिवसात वाढल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि ते जे इतर औषधी घेतात हॉस्पिटलमधले तर त्या औषधीला या औषधांनी कुठलाही इंटरफेरन्स होत नाही, उलट त्यांना त्यांची प्रतिकार शक्ती वाढून आणखी लवकर रिकव्हरी दिसून येते. त्यानंतर आणखी एक निदर्शनास आलेले आहे, जे रुग्ण रेग्युलर फोन न करता मनानेच औषधी घेतात तर अशा रुग्णांमध्ये थोडासा औषधाचा जो परिणाम आहे तो व्यवस्थित दिसून येत नाही. पण ज्यावेळेस व्यवस्थित परिणाम दिसून न आल्यामुळं ते ज्यावेळेस फोन करतात तर त्यावेळेस फोनवर मग त्यांची चौकशी केल्यानंतर मग समजतं की ते औषधी थोडीशी इरेग्युलर घेतात किंवा चुकीच्या पद्धतीने घेण्यात येते. तर त्यासाठी मग फोनवरती पुन्हा त्यांचा डोस करेक्शन करून मग व्यवस्थित जसा सल्ला दिलाय त्यानुसार जर मेडिसिन घेतले मग त्यांच्यामध्ये पुन्हा रिकव्हरी व्यवस्थित दिसून येते. त्यामुळं त्यांच्यासाठी एक सल्ला असा आहे
की जसं डॉक्टरनी सांगितलंय तशा पद्धतीनंच औषधी घेणे, तर त्यामध्ये चांगला परिणाम दिसून आलेला आहे. सर, कोरोनाच्या रुग्णांसाठी तुमचा काय सल्ला? कोरोनाच्या रुग्णांसाठी माझा एक महत्त्वाचा सल्ला आहे की वर जे मी अगोदर जे सांगितलेले लक्षण आहेत त्यापैकी कुठलेही लक्षणं जर दिसले तर पहिल्याच दिवशी जर त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली मनाने कुठल्याही तापेच्या अंगदुखीच्या गोळ्या न घेता जर व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू केले तर जितकं लवकर म्हणजे पहिल्या दिवशी पहिलं लक्षण दिसल्यानंतर लगेच उपचार सुरू केले तर त्यांना जे न्यूमोनियाचा प्रादुर्भाव होणार आहे तर तो पूर्णपणे थांबला जातो. म्हणजे ट्रीटमेंटचा फायदा असा होतो की त्यांना त्यांच्यामध्ये न्यूमोनिया दिसत नाही. म्हणजे बरेचसे रुग्ण पहिल्याच दिवशी लक्षण दिसल्यानंतर लगेच औषधे घेऊन गेले आणि 4-5 दिवसांनी त्यांचा सीटी स्कॅन केला तर त्याच्यामध्ये स्कोर 1-2-3 असा दिसलेला आहे. म्हणजे हा फायदा त्यांना जाणवलेला आहे. लस घेतल्यानंतर जे रुग्ण पॉझिटिव्ह येतात त्याबद्दल सर तुमचं मत काय आहे? माझं मत लस घेतल्यानंतर जे रुग्ण पॉझिटिव्ह येतात तर ते व्हॅक्सिनचा जो इफेक्ट असतो बॉडीवरती तर तो एक पॉझिटिव्ह इफेक्ट असतो. त्याला आपल्या होमिओपॅथिक शास्त्रामध्ये व्हॅक्सिनोसिस असं म्हणतात. व्हॅक्सिनोसिस म्हणजे काय असते की सोसायटीमध्ये जे काही एपिडेमिक चालू आहे त्या एपिडेमिकमध्ये जी काही सुटेबल लस आहे ती दिली जाते आणि ती लस दिल्यानंतर एपिडेमिकमध्ये जे सिमटम्स आहे की जसं की अंगदुखी, ताप येणं, सर्दी खोकला हे सगळे त्या चालू एपिडेमिकचे सिमटम्स आहेत आणि ते सिमटम्स लस घेतल्यानंतर येतात. म्हणजे एक लसनी काय होतं, एक आर्टिफिशियल डिसीज तयार होतो जे आपल्या सायन्समध्ये सिमिलिया सिमिलेबस क्युरेंटर म्हणजे आर्टिफिशियल डिसीजनं नॅचरल डिसीजला रिपेल करायचं. तर ती व्हॅक्सिन घेतल्यामुळं जे सिमटम्स येतात तर ती एक त्याचा आर्टिफिशियल डिसीज असतो आणि तो आर्टिफिशियल डिसीज हा सिमिलर टू नॅचरल डिसीज असतो आणि त्यामुळे ते पेशंट पॉझिटिव्ह निघतात. तर ते आजारामुळे पॉझिटिव्ह नसून ते व्हॅक्सिनमुळे पॉझिटिव्ह आहे आणि ते एक चांगलं लक्षण आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये व्हॅक्सिनोसिस म्हणतो. तर ते व्हॅक्सिनोसिसचा आपल्या हनुमाननी पूर्ण सविस्तर दिलेलं आहे त्याच्याबद्दल. तर ते जे पॉझिटिव्ह येतात तर त्याच्याबद्दल जास्त काळजी करण्यासारखं नसतं कारण ते एक आपल्या शरीरामध्ये नॅचरल डिसीज तयार करण्यासाठी ते सिमटम्स येत असतात आणि इम्युनिटी तयार होते त्याने त्याने जेणेकरून पुढचं जे कॉम्प्लिकेशन आहे ते अवॉइड होतात. असं सर तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला बरीच माहिती मिळाली करोना आणि होमिओपॅथी बद्दल. त्याबद्दल धन्यवाद.